मी आता सध्याच्या घडीला यूज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी इन आउटर स्पेस एक्सप्लोरेशन ह्याच्याशी निगडीत जे लॉ अँड पॉलिसी आहे त्यावर काम करत आहे. पुणे विद्यापीठात विधी महाविद्यालयामध्ये शिकविणाऱ्या आणि PhD करणाऱ्या प्रियंका जावळे यांची भारतातील परराष्ट्र मंत्रालयामध्ये विधी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. भारताच्या विधी अधिकारी यासाठी देशातून 186 जणांची निवड करण्यात आली, मात्र अंतिम निवड ही तिघांचीच करण्यात आली. याच्यामध्ये प्रियंका जावळे यांचा समावेश आहे. माझं नाव प्रियंका मनोज जावळे आणि मी कोपरगाव येथील राहणारी आहे. माझं BSL LLB झालं ILS लॉ कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर LLM केलं आहे मी इंटरनॅशनल लॉ, ह्युमन राईट्स आणि मेडिकल अँड सायन्स टेक्नॉलॉजी लॉजमध्ये. म्हणजे माझा खरा तर विषय हा आहे की आज आपण जे न्यूक्लिअर एनर्जीचे जे कायदे आहेत की भारतामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं रादर दॅन की न्यूक्लिअर एनर्जी आपण फक्त युद्धासाठी किंवा न्यूक्लिअर बॉम्ब तयार करण्याच्या ऐवजी न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचे वेगवेगळ्या फील्डमध्ये पण त्याचे खूप सारे वापर आहे. हेल्थमध्ये आहे, ॲग्रिकल्चर, फूड आणि अदर इंडस्ट्रीमध्ये आहे. तर तसंच न्यूक्लिअर एनर्जीचा जास्तीत जास्त जर आपण वापर करू शकलो इतर रादर दॅन मिलिटरी ॲप्लिकेशन तर त्यावरती बरेचसे कायदे आणि बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संस्था कार्यरत आहे. तर त्याशी निगडीत जे कायदा आणि धोरण आहे त्यावर मी काम करत आहे. तर जे आपण सध्या स्पेस लॉवरती खूप बोललं जात आहे, आपली इस्रो पण खूप छान काम करत आहे. भारतात आपण नवनवीन स्पेस सेक्टर हे आता येणाऱ्या पिढीसाठी खूप सगळ्या संधी, अपॉर्च्युनिटी, स्टार्टअपसाठी सगळ्या नवीन उद्योजकांना घेऊन येत आहे. तर त्यामध्ये काय आहे, आता जर आपण मून आणि मार्सपर्यंत ज्या ज्या मिशन्स आहेत त्यामध्ये आपल्याला बरेचसे जर तुम्ही सॅटेलाईट किंवा रॉकेट जर बघितले त्याचे डिझाईन पॅनल्स तर त्यामध्ये तुम्हाला सोलर एनर्जीचे पॅनल्स दिसतात. पण ज्या मिशन्स अशा आहेत की आउटर स्पेस एक्सप्लोरेशनमध्ये ज्या बियॉन्ड मार्स आहे किंवा ज्या आपल्या सूर्यापासूनच्या ज्या अंतरावरच्या आहेत त्यामध्ये न्यूक्लिअर पॉवर बॅटरीज नावाचा एक घटक वापरला जातो की ज्यामुळे त्या सॅटेलाईटला किंवा काम करण्यासाठी जी इलेक्ट्रिसिटी आहे आपण इथून तर काही विजेच्या तारा आपण सॅटेलाईटला घेऊन जाऊ शकत नाही तर त्यासाठी न्यूक्लिअर एनर्जीचे छोटे छोटे रिॲक्टर्स वगैरे वापरले जाऊ शकतात. तर ह्या क्षेत्रातलं जे लॉ आणि पॉलिसीचं काम आहे तर ते काय असावं, काय आहे त्याच्यातल्या काय त्रुटी आहेत किंवा काय केलं म्हणजे त्याचा सगळ्या मानवजातीला त्याचा फायदा होऊ शकतो या सगळ्या याच्यावरती मी सध्या काम करत आहे. तर ही जी माझी अपॉइंटमेंट झालेली आहे ही लीगल ऑफिसर म्हणून झाली आहे. तर ह्यासाठी 6 जागा होत्या खरं तर पूर्ण भारतातनं आणि प्रोसेस ही खरं तर 2019 इनिशिएट झालेली होती. पण मधल्या लॉकडाऊनच्या काळात आणि ह्या सगळ्या स्क्रुटिनी आणि फॉर्म भरणे ह्या सगळ्या याच्यात बऱ्यापैकी वेळ गेला. फायनली इंटरव्ह्यूसाठी आम्ही 188 लोकं होतो आणि त्यातनं 6 लोकं निवडणार होते. पण UPSC 3 लोकांना नॉमिनेट केलं आणि 3 जागा त्यांनी व्हॅकंट ठेवल्या की नॉट ॲज पर डिझायर्ड क्वालिफिकेशन किंवा आपण त्यांना जे एक्सपेक्टेड स्किल सेट हवे आहेत ते त्यांना भेटले नसल्यामुळे त्या 3 जागा व्हॅकंट राहिल्या. आणि ज्या 3 जणांना आम्हाला संधी दिली तर आम्हाला ऑन जॉब काहींना 3 महिन्याची ट्रेनिंग वगैरे असं आहे. आणि मुळात लॉ आणि ट्रीटी डिव्हिजन म्हणजे जे भारताचे वेगवेगळ्या देशांबरोबर बायलॅटरल आणि मल्टीलॅटरल म्हणजे वेगवेगळ्या करार चालतात, दिवसाला वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट चालतात, तर त्यामध्ये माझी निवड झालेली आहे. आणि मला ह्याचा खूप आनंद आहे आणि अभिमान आहे आणि जबाबदारी पण आहे की एवढ्या मोठ्या लेवलला मला काम करायला भेटणार आहे आणि तेवढं जागरूक पण राहावं लागेल तर त्यासाठी मी तयार आहे. आता ही जी माझी अपॉइंटमेंट झालेली आहे ही मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सच्या लीगल ऑफिसर म्हणून झाली आहे. आता UPSC गेल्या काही वर्षांमध्ये लॅटरल एंट्री नावाचा एक प्रकार काढला आहे की बऱ्याचदा आपण UPSC म्हटलं तर IAS, IPS आणि IFS ऑफिसर आणि बाकीच्या बऱ्याचशा ज्या ब्रांचेस आहेत त्यामध्ये आपण जातो. पण बऱ्याचदा काय होतं की ही बऱ्यापैकी ग्रॅज्युएट होऊन ज्यांनी ठरवून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला टार्गेट केलेलं असतं असा एक तो विद्यार्थ्यांचा क्राऊड असतो. आणि मग जसं जसं तुम्ही त्या त्या क्षेत्रात काम करता तो तुम्हाला अनुभव येत चालतो. आणि मग बऱ्याचदा गव्हर्नमेंटला एखाद्या स्पेसिफिक विषयासाठी की तुम्हाला एक्सपर्ट्सची गरज असते आणि मग ते कन्सल्टंट तुम्हाला ठराविक कालावधीसाठी आपल्याला निवडावे लागतात तर ते सरकारलाही बऱ्याचदा इकॉनॉमिकली किंवा तसे ते रिलायबल राहत नाही. तर म्हणून UPSC हे ठरवलं की आपण एक लॅटरल एंट्री नावाचं की ते त्या त्या क्षेत्रात ती ती मिनिस्ट्री आणि UPSC मिळून ठरवतात की काय पद्धतीच्या क्वालिफिकेशन्सची लोकं त्यांना हवी आहे आणि तशा जॉब ओपनिंग अवेलेबल असतात. तर आपण त्याबद्दलही जर जागरूक राहिलं आणि आपल्याला जर वाटतं आहे की आपलं काम हे वेगळ्या देशाच्या इम्पॉर्टंट अशा गोष्टींमध्ये आपण जर काम करतो आहे तर नक्कीच आपल्याला उद्या फ्युचरमध्ये संधी आहे.